त्या परिवारामध्ये किंवा त्या बेथलेम येऊ लागले नामीचं अस्तित्व फार मोठं
नामी जो परत अलग अस्तिना ऐका नामी जो परत अलग अस्तिना नामी जो तर एका रूसरा बरोबर अलग अस्तिना तर ईशु का जन्म जहाँ कुलात तो होना होता बाबा जाचा कुलात न ईशु का जन्म होना होता मंजे एक परिवार मंडल इतना साइकलाचा ट्रैक पर आठ कुन बाहर जाता अस्तिना तुम्हारा कल तक का क्या परिवार आप देखिए ईशु अस्तो को तुम्हारा दिशत नहीं तो अदृश्य है तो परिवार पर चर्च मन की नजर जैसा स्तर जाताना कोणी क्या परिवाराची जतनच घेते नाही हो आणि म्हणून शेवटच्या दिवसामध्ये आलेले सगळ्यात मोठं संकट त्याच्यासाठी वचन वाचतो म्हणजे त्याचं स्पष्टीकरण तिमोथ्याचं पहिलं पत्र तिसरा अध्याय आणि त्याची एक पासून सात पर्यंत वचन तिमोथ्याचं पहिलं पत्र तिसरा अध्याय एक ते सात वचन कोणी अध्यक्षपणे पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो हे वचन विश्वास दुसरे तिमोथी दूसरे के लिए पहला थे एक के साथ कि ये पुकार कीमा की है ना कृपा यीशु में देते हैं जीवन आने त्याग विषय के लिए या वचना प्रमाणी देवाचा इच्छा ने कृपा यीशु का प्रेषित पाव यार करूं देव पिता और कृपा यीशु अपना प्रभु यार पसुल कुपा दया और शांति है मी अपने प्रार्थना रात्रि दिवस रात्रि दिवस कर दो तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनाचा मी तुझ्या भेटीने मी आनंद भरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठ बाळगतो तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण हो ज्या देवाची आपल्या पूर्वजापासून चालत आलेली सेवा मी शुद्ध मनाने करीतो त्याचे मी आभार मानतो तिसरा अध्याय दुसरे तिमोथी तिसरा अध्याय एक ते तीन वचन शेवटच्या काळी कठिन दिवस येतील हे समजून घे कारण माणसे माणसे स्वार्थी पाप कठिन दिवस कोणते नामीच्या काळामध्ये घडलं ते आजच्या काळामध्ये घडू शकतं का तुमच्या परिवारामध्ये तुमच्या मंडळीमध्ये घडू शकतं का प्रतिकार करायचा डावपेच ओढायचे नुसती प्रार्थना करणं म्हणजे प्रतिकार करणं नाहीये बरं प्रॉब्लेम प्रार्थनेचा नाही तुमच्यापेक्षा जास्त भारी प्रार्थना सैतान सुद्धा करतो त्या डुकरांमध्ये शिरण्यासाठी आहो आहो ईशू आम्हाला आज्ञा करा त्या डुकरांमध्ये शिरण्यात आहो तो तर आहो जाऊ आणि तर ईश्वर अरे तुले आहे नाही का हे ईशू असं कर हे ईशू तसं कर हे बापा असं कर हे बापा तसं कर अहो सैतान तर रिस्पेक्ट देतो देवाला त्याला तर देवाची पावर देवाची ताकद नाही मग काय तुमच्या प्रार्थना म्हणजे तुम्ही सैतानापुढे टीका करतात का प्रार्थना तर तुमची आवश्यक आहे प्रार्थना देवाची बोल नाही पण अडकणार कोणत्या ट्रॅक मध्ये शेवटचे दिवस आले शेवटचे दिवस आले म्हणजे नेमकं काय झाले लोक स्वार्थी बनले स्वार्थी म्हणजे नेमकं काय आपले आपल्या पुरतं पाहत बस माझं पुष्कळ झालं मला बाकीच्या लोकांची पर्वा नामीच्या बाबतीमध्ये तेच घडलं लोक एवढे स्वार्थी बनले त्यांनी आपलाच विचार केलेला बाकीच्या लोकांचा विचार त्यांच्यामध्ये नाहीये मला दुसऱ्याच्या भावना दुसऱ्याच्या अपेक्षा प्रॉब्लेम काही नाही का कधी कधी आत्मिक लोक आहोत पण दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पाहण्यामध्ये आम्हाला मजा आहे एखाद्या व्यक्तीचा इन्सल्ट करणं एखाद्याचा अपमान करणं त्याला तोंडे मारणं त्याने केलेल्या कामाचं कौतुक करण्याच्या ऐवजी त्याच्या कामाचा विरोध करणं का तुम्हाला विरोध करावासं वाटतो का तुम्हाला तोंडे मारायचं वाटतं का तुम्याला त्या व्यक्तीला उद्ध्वस्त करावंसं वाटतं याचं कारण आहे तुमच्यामध्ये एक प्रकारचा स्वार्थ आहे लक्षात ठेवा हरिणाचं बोध होण्याचं कारण काय कारणाचा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे माझं अर्पण मान्य व्हायला पाहिजे हा त्याचा स्वार्थ आणि हा प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि तुम्हाला सांगू का साप जन्माला सापाचं पिल्लू जन्माला येत ना त्याला बाहेरून विष नसतं जन्मताच विष असतं आम्ही पण जन्माचे पाप येतो लहान लेकरा सुद्धा बघा तुम्ही त्याच्या हातातला तो माझाही म्हणतो तो कुणाच्या हातातलं त्याचं डिस्ट्रिक पण कोणाला देत नाही तो सांगताना तो माझा आहे कोणी शिकवलं त्याला माझं तुझं अहो जन्मातच घेऊन आलाय तो स्वार्थ माणसामध्ये आणि हा स्वार्थ काय करतो माहिती का हा सैतान मनुष्यामध्ये याच स्वभावाला पकडतो आता शेवटचे दिवस कठीण दिवस येतील कसं माणसं स्वार्थी बनतील आणि आता सुद्धा परिवारातले लोक स्वार्थी बनले किती स्वार्थी बनले माहिती का कधी कधी तो नवरा त्या बायकोला सहज म्हणून जातो तुम्हाला पसंत नाही मी आता दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलेलो आहे आणि आता मला ती हवी आणि कुटुंबातले लोक म्हणतात त्याला तो पसंत नाही तुझा तुला आता त्याच्याकडे राहता येणार नाही तुझा मग चर्च मध्ये तुम्ही लग्न लावला ना आणि
तुम्ही समोर ठेवलं पार्थना देवाच्या समक्षतेमध्ये तुम्ही एकमेकाला अभिवाचन दिली मग आता कसं काय तुम्ही भेटी आणि व्यभिचारामध्ये पडताना सुद्धा त्यांना थोड सुद्धा काही भेटी वाटत नाही त्यांना असं वाटतं की नाही माझं जीवन आहे मला काळजी कसं जाणार ही सगळ्यात मोठी समस्या आहे परिवारामध्ये आणि ख्रिश्चन परिवारामध्ये 67% डिवोर्स आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं या 67% मध्ये राहिलेले जे 33% लोक आहेत या 33% लोकांमध्ये जवळजवळ 30% लोक तडजोडीचे जीवन जगत आहे ऍडजस्टमेंट त्या मुलीला तरी पर्याय नसतो किंवा मुलाला तरी पर्याय नसतो म्हणून ते एकत्र राहत आहे हे कठीण दिवस आहेत हो तुम्ही आता नाही मणिपूर जाणार ते कठीण दिवस आहे कठीण दिवस तर मंडळामध्ये सुरू झाले परिवारामध्ये सुरू झाले काय घडलं नानी आपल्या नवऱ्याला घेऊन तिने बेथलेहेम येऊदा सोडलेला आज सुद्धा नानी सारखे निर्णय अनेक स्त्रिया आपल्या जीवनामध्ये घेत आहेत जिथं प्रभूने तुम्हाला रोवलंय स्वार्थ एवढा प्रचंड माणसामध्ये निर्माण झालेला लग्न करून आलेली ती स्त्री जी आहे ती मुलगी आहे त्या मुलीला आपल्या घरातल्या लोकांचं सहन करायचं नसतं म्हणून ती म्हणते आपण कुटुंबापासून सासू सासऱ्यांपासून विभक्त कालच एखादी मला फोन केला पाहिजे म्हणती जर तुम्ही वेगळं घर घर घेऊन राहिला तर मी तुमच्या नांदायला काय आहे आणि आता मी येणार चर्चला तर जाणार दान तर देणार क्वायर मध्ये उड्या तर मारणार आणि उड्या अशा मारणार की घरात पोचतील तर काय अगुळच आराधना चालू आहे वचन वाचणं चालू बरे एवढं करून हे शांत बसत नाही शेजारच्या घरात प्रभू लवकर येणार आहे प्रभू लवकर येणार आहे पहिले तुझं घर घेत सगळा अहो जगाला प्रेम देण्याच्या ऐवजी पहिले कुटुंबातल्या लोकांना प्रेम द्या ना देव जो देव तुम्हाला प्रीती शिकवतो तुम्ही स्वार्थी आपण तुम्ही प्रीतीविषयी बोलता तुम्ही कृष्णाविषयी बोलता तुम्ही तारणाविषयी बोलता तुम्ही सुटकेविषयी बोलता कोणत्या निसर्गी तुम्ही सुटकेविषयी बोलता नानी का बाहेर पडली कारण नानीमध्ये तो स्वार्थ आहे आणि नानीला समजावून सांगणार पण कोणी गेलं नाही नानी जवळपास तुझ्या कुटुंबाची काळजी घेणार आहे आम्ही आहोत ऐका कधी कधी मी ज्येष्ठांना पण सांगतो तुमच्या घरातल्या सुना बाहेर पडण्याची खटपट करतील पण त्यांना समजावून सांगा नानी जर समजावून सांगितलं असतं ना तर नानीची मुलं मेली नसती तुमचा मुलगा जिच्या स्वाधीन तुम्ही केलेला त्याचं करिअर त्याचं जीवन तुम्ही म्हणता पूर्वी तर खूप छान होता पण तुम्ही त्याला बाहेर काढलं ना तुम्ही त्याला घर घरामध्ये येण्यापासून प्रतिबंध केलं अहो दाखवेचा तुम्ही अडकला सैतानाला तर तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं त्याला घर तोडायचंय तुमचं तुमच्या कुटुंबामध्ये एक प्रकारचं तणावाचं वातावरण निर्माण करायचं तुम्ही ज्या दृष्टिकोनातलं देवाकडे पाहतात ना त्याच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन पवित्र शास्त्रामध्ये आहे आम्हाला फक्त देव प्रार्थना चर्च गीत गाणं वाद्य वाजवणं प्रिचिंग ऐकणं एवढ्या पुरता देव माहिती आहे पण जी व्यवस्था प्रभूने लिहिली आहे 10 अध्याय देताना एक व्यवस्था प्रभूने लिहिली आहे दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस आपला बाप आपली आई याचा सन्मान कर या सगळ्या सामाजिक व्यवस्थेविषयी असणाऱ्या 10 अध्याय त्यानं दिलेली आहे आणि त्या 10 अध्यायामध्ये आम्हाला आमचं वर्तन कसं करायचं ते सांगितलेलं आहे मुळात ख्रिस्ती धर्म वर्तनाचा धर्म आहे हा धर्म दिखावपणाचा धर्म नाही आहे त्याची डावपेच समजून घ्या तुमच्या कुटुंबाचं ऐक्य कुठून आहे जर तुमच्या कुटुंबाचं ऐक्य तुटलं तुमच्या मुलांना तुम्ही घरामध्ये येण्यासाठी प्रतिबंध केला का तर तुमचे मतभेद आहे तुम्हाला त्याचं वागणं पटत नाही मग तुम्ही देवाजवळ प्रार्थना तरी का करता की प्रभू माझ्या मुलाला चांगला मार्ग दाखव आणि चांगला मार्ग तुम्ही दाखवणार आहे तुमच्याशिवाय कोण दाखवणार आहे मार्ग कुटुंब एकत्र ठेवणं फार कठीण असत परंतु एक प्रश्न तुम्हाला विचारतो का तुम्हाला तुमचं कुटुंब सांभाळता येत नाही एक याजक एवढी कुटुंब सांभाळत असतो तो कसं सांभाळतो बर हे पाळत झाल्यावर कळतं का पाळत एवढं होणं सोपं नाही मला स्वतःला कित्येक वेळात असं वाटतं की हे सोडून जावं विचार पुराणाच्या आणि मला पाळत होण्याची बिलकुल इच्छा पण नव्हती एक दिवसाचा सेवक आला 15 ऑगस्टचाच दिवस होता तुमचा 15 ऑगस्ट आहे
तो 15 दिवस होता आणि उपास प्रार्थना चर्च मध्ये चालू होती आणि मी नुकताच त्यास 12 होतो. मग एक सेवक आला आणि नेमकं त्याने माझ्यावर मी खूप रडत होतो, पश्चाताप करत होतो. त्याने मला सांगितलं की देव तुला सेवेसाठी बोलतो. मग त्याने खूप भविष्यवाणी माझ्यासाठी केलं, सगळं केलं, पण मी ते ऐकलं आणि म्हटलं सगळं बघायचं पण पाळत नाही म्हणायचं. कारण की आमच्या पालकाची अवस्था बघितली, पालक तुझे डोंगर आहे, दोन्ही बाजूने लोक पाळत जातात असं केलं तर असं काय, तसं केलं तर तसं काय, असं नाही व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. क्षेत्र आपलं चांगलं काम करायचं, नोकरी करायची. मग मी टेलकॉम करतो, एका कंपनीमध्ये अकाउंट मॅनेजर म्हणून कामाला लागलो. ट्युशन घेतो, तो ट्युशनला 100 विद्यार्थी होते. पाहताना मदत करू पण पाळत नाही लागायचं. कोण आपला अवतार करून घेणार आहे? घरातले 4 माणसं असले ना तर तो बाप घरात येत नाही. लेकर झालं पेढी वाटतं, मुलगा झाला मुलगा झाला, तो मुलगा मोठा झाला बापाला वाटतं घर म्हणजे नरक झाले. म्हणजे घरातली अवस्था, तुम्हाला तुमच्या घरामध्ये 4 लोकांचा परिवार एवढा तुम्हाला त्रास होतो, तरी तो पालक सगळ्याला एकत्र ठेवतो. आता पालकाच पुढे सुधारता एवढ्या भिन्न भिन्न स्वभावाचे लोक प्रभू या सगळ्यांना एकत्र ठेवतो. कारण ते कुटुंबाची व्यवस्था मला लागते. तुम्ही वेगवेगळ्या मंडळातले लोक आहे, सगळे वेगवेगळे चर्चेस म्हणतात, पण एकत्र आला कसं काय? कारण काय, तुम्ही ज्या देवाला तुम्हाला हात मागेल त्याचा ऐकण्यासाठी आलेला आहे. आणि इथं येताना पंथ तुमचे वेगळे, संत वल्लभ चर्च इच्छित वेगळे, त्यांची वर्षिप वेगळी, सगळं वेगळे. आता ज्या शारोन चर्च त्यांनी त्यांची एक वर्षिपची पद्धत दाखवली. मग येताना त्यांनी म्हटले का नाही आम्हाला तिकडं जायचं, आणि ते म्हटले का नाही त्यांना आपल्याकडे काय यायचं? तुम्ही आला ना एकत्र, कोणी एकत्र आलं? आणलं तुमच्या देवाला, तुमच्या देवाला एकत्र आलं, तो एकत्र आणून तुम्हाला टिकवून ठेवतो. तसं परिवार आणि मंडळी भिन्न स्वभावाचे लोक आहे, पण त्या एकत्र टिकवून ठेवणं म्हणजे सैतानाच्या ट्रॅपमधून वाचणं आहे. कुटुंब टिकून आहे त्याची, काय झालं ते विभक्त होऊ नका. मोठ्यांनी क्षमा करावी आणि लहान्यांनी आज्ञेमध्ये राहावं, बस. तसं तो तुमचे करणार आहे, मोठ्यांनी क्षमा करायची आणि लहान्यांनी आणि लक्षात घ्या, सगळ्या कुटुंबाला जोडणारा एक शब्द पाहिलं मला शब्द दिसा. उदया मित्राने काय केलं, बाबा मी तुमचा मुलगा म्हणून गेल्याच्या हे बोला लायकीचा नाही. काय म्हणलं पाहिजे, वाद का होतो? मी फार लायकीचा आहे, तुम्ही लायकीचे नाही. मग सांग भाई, वाद त्याच्यानंच निर्माण होतो ना, तुम्ही तुमची पात्रता योग्यता. म्हणून लक्षात ठेवा, जे तरुण या लोकांनी डोक्यामध्ये काय ठेवायचं, मला माझं घर सोडायचं नाही ना, घर सोडलं हो ट्रॅक मध्ये अडकली. ट्रॅक मध्ये एकदा तुम्ही अडकला तुम्हाला माहिती का, या दिवसामध्ये लहान लेकरांसाठी सगळ्यात भयानक अवस्था झालेली. बलात्कार करून टाकून देतात. 14 वर्षाची 13 वर्षाची मुलगी घरामध्ये कुणी आजी असते ती समजावून सांगत होती की मला असं करू नये तसं करू नये. आणि जेवढं प्रयत्नी लेकर आपल्या आजीशी राहतात तेवढं आई वडिलांशी, आई वडिलांकडं त्यांच्याकडे अनुभव कमी असल्याकारणानं त्यांच्याकडे राग आहे, बोलणं आहे, कारण आहे. आजी समजावून सांगत असते आणि परिवारामध्ये आज आजी नसल्या कारणानं जसं नानी आपला परिवार घेऊन गेली ना तिची लेकर मेली, तशी तुमची लेकर सुद्धा मरत आहेत हे तुमच्या लक्षात पण येत नाही. हा सैतानाचा डाव आहे, हा सैतानाचा डाव. योजना समजावून घ्या, तुमच्या लेकरांना घरामध्ये कसं, परिवारामध्ये, घरामध्ये, मंडळीमध्ये कसं तुम्हाला टिकून ठेवता याचा विचार करा. बेथलेहेम यहुदा म्हणजे देवाचं वचन. तुमची लेकर जर देवाच्या वचनातच राहिली नाही तर ती कशी जगणार आहे, कशी जगणार आहे? हिम्मत आहे. पण आत्मिक जीवनामध्ये तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा परिवार जर देवाच्या मंदिरात असेल तर तुम्हाला एवढी पण हिंमत नाही. आत्मिक जीवन असतं हे आपली गोष्टी तुमच्याशी बोला. डावपेच कोणता नाही बेथलेहेम यहुदा सोडताना एक सुद्धा व्यक्ती येऊन असं म्हटलं नाही, नाही काळजी करू नकोस. ज्या परिवारासाठी लागणार आपण आधी आधी भाकर खाऊ पण एकत्र राहू, बाकीचे लोक राहिले हो. सगळ्यांनी बेथलेहेम यहुदा नाही सोडला, काही म्हणून ते तशा असतात.
लवकर निराश होणार आहे, लवकर विचार करणारे लोक असतात, कारण आपल्या भविष्याची चिंता असते, आपल्या जीवनाची चिंता असते, पटकन निराश होतात. पुढे जाण्यासाठी त्यांना फार आणि कठीण प्रसंगात जावं लागतं आणि त्यांच्या जीवनात कठीण प्रसंगाचा सामना करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. त्याचे हताश होतात, निराश होतात, पण काय देतील जीवनामध्ये एक पण परिवार नव्हता का जो नाणीची समजूत काढू शकेल. एक पण परिवार नव्हता का तिला सांगू शकत होता तुझी लेकर तुझा लेकर तुझे लेकर तुझा नवरा घेऊन जाऊ नको, तुला इथं राहणं गरजेचं आहे. आज ना उद्या देव आमची परिस्थिती बदले हा शब्द असता त्याची प्रतिक्रिया असते. हे गोष्ट लक्षात ठेवा, किती पण कठीण परिस्थिती असेल तर देव बदलतो. अशा माहिती का मिनिस्ट्री करताना आज मी जो तुमच्या समोर उभा आहे, मी आलो त्यावेळेस माझ्याकडं चप्पलचा बंद हा बंद बदलण्याची ताकद माझ्याकडे नव्हती. मी खिशामध्ये पिळाली दिलं होतं लोकांच्या ग्राहक, चप्पलचा बंद तुटला तर वाटेत कुठं तमाशा करायचा आणि उन्हामध्ये सोलापूरमध्ये टप्पा 40-45 टप्पा असतो, 45 टप्पामध्ये 20-30 किलोमीटर घराघरामध्ये फिरायचो, कुठल्या घरामध्ये गेलं चहा सुद्धा देत नव्हते आणि माझी प्रकृती एवढी खालावलेली होती ना, एकदम अशक्त केली झाल्यासारखं माझा भाऊ माझ्या गळ्यात करून रडला, आई गळ्यात करून रडायला आणि ती म्हणाली की बाबा मी काय मिस्टेक करत आहे, शिक्षण झालं काहीतरी कर, बिझनेस कर, त्याच्यावर मिनिस्ट्रीच्या आधी लावू नको. आणि त्यास मला मोठा प्रश्न पडला कुटुंबाचं. आणि मी मिनिस्ट्री करताना माझ्या एक धुरा बंगल्यामध्ये धुर बांधण्याचे काम करत होती, चपात्या लागायला जात होती, संधिवाताचा त्रास दिला आणि घरामध्ये शिकलेला एकच व्यक्ती आणि या सगळ्या परिस्थितीचा वाट मी विचार करतो की मला काय मिळालं मिनिस्ट्रीमध्ये, एवढा हताश निराश जीवन जगत होतो. मिनिस्ट्रीमध्ये आल्यावर त्या डिग्र्या पण फाडून टाकल्या, हिरोडा कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर असताना ते पण फाडून टाकलं. का मिनिस्ट्री करायची, सेवा करायची, पण तुम्हाला सांगतो एकेका गोष्टीसाठी तुळतुळ लागत होतं, वाटत होतं कधी सोडून जावं. कठीण परिस्थिती फार कठीण असतं जीवन जगणं, मिनिस्ट्री करणं फार कठीण असतं, पण निर्णय घेतला टिकून राहिलो मग काय देवानं. आज जर मी मिनिस्ट्री सोडली असती तर आज तुम्ही एवढे लोक देवाचं वचन ऐकायला आला नसता. वेगळे जेवढामध्ये जळपिकलं पाहिजे, त्याला टिकवण्यासाठी मदत करा. त्या व्यक्तीनं जाऊ नये, त्या व्यक्तीनं सेवा करणाऱ्या व्यक्तीनं जाऊ नये. नाणीमध्ये येशू लपलेला आहे, नाणीमध्ये येशू लपलेला आहे. नाणीची सून बेथलेहेम यहूदामध्ये परत यायला पाहिजे. ऐका, प्रयत्न आहे शैतानाचा. नाणीची मुलं मेली, नवरा मेला, आता तिच्या सुना पण परत गेल्या पाहिजे. आणि म्हणून नाणीच्या तोंडात त्याला शब्द काय घेतले का, नाणी तिच्या सुनांना सांगते तुम्ही माघारी जा, आपल्या लोकांकडे परत जा, तुम्ही तुमची लग्न करा, माझ्याबरोबर येऊ नका, माझं भय नाही की तुम्हाला आणि लग्न करावं आणि तुमच्यासाठी मुलं जन्माला घालावी. आणि जरी मुलं जन्माला घातली तर ती मोठी होईपर्यंत तुम्ही कसं थांबणार. नाणी सगळं नकारात्मक बोलत आहे, या सैतानानं तिच्या मुखामध्ये शब्द घातले नकारात्मक, पण नाणीकडे खरंच त्या ठिकाणामध्ये. आणि या रूटसाठी उद्धार नव्हता का, रूटसाठी प्रोव्हिजन नव्हती का, मग रूट बाबा पुन्हा एकदा बेतलेहेमात आल्यावर बाबाच होता, तुमच्यासाठी प्रोव्हिजन आहे, तुमच्यासाठी बाबाच आहे. पण सैतानाच्या शब्दाकडे लक्ष देऊ नका, परत बेतलेहेमावर या. आणि बेतलेहेमात येण्यासाठी असं लिहिलं, नाणीला कोणीतरी शुभवर्तमान पोहोचवलं. ऐका, तुमचं काही नाही, तुमचं काही सापडायला काय नाही आणि मग तुमचं ईसीजी इकोड टूडी थ्रीडी काय एवढं काय, टूडी करा, एमआरआय करा, स्कॅन करा, मशीन मध्ये घाला, इकडून घाला, तिकडून काढा. मशीनच नाव काढल्या काढल्या यांनी तुम नाकडे जवळच केली, काय करा जाणारच आहे. आणि शुभवर्ता सारखं का त्याच्यामध्ये एक जण येतो, परवा असंच मशीनमध्ये घातलं जागेवर गेलो आणि प्रार्थना करणं आमच्यासाठी प्रार्थना विघ्न सगळं प्रार्थना प्रभू तुला बसल्या माराच्या फटक्याने मला आरोग्य मिळालं, अंक झालं, तंक झालं, विशिष्ट रक्तामध्ये सामर्थ्य आहे आणि तेवढं झालं सांभाळून बघ काय झालं तर मला कळवा. काळजी घ्या शुभ अर्थ सांगा,
जगामध्ये कोणताच व्याधी असल्याने जगा इशूच्या फटक्यामध्ये आरोग्य मिळू शकत नाही. इशूला बसल्या माराच्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळतच. पहिले फोन केला आणि सांगितलं की पास आहे, डॉक्टरने निरोप दिलाय, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, 8 महिन्याचं बाळ आहे. तर ते म्हणते तुम्ही खाली करा कातर पोटामध्ये, त्यांनी ते स्कॅन केलं, त्याचं सोनोग्राफी, बरंच काय काय म्हणतात मी ते शब्द लक्षात ठेवत नाही. आम्ही सरकारी खात्यामध्ये डॉक्टर आहे, आमका भेट केली, हे आहे ते आहे, मग त्याला बोलतो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि तसे तसे ट्रीटमेंट करतो. त्या बाळासमोर सांगितलं ते काढलं सगळं आणि बाळाला कोणी विज्ञान नाहीये, रिकाम करा. आणि त्या बहिणीने एवढ्या वर्षानंतर बाळासाहेब लेकरू झालेले आहे, पोटामध्ये बाळ आहे, म्हणजे जर त्याला तुम्ही जन्माला घातलं तर ते जन्माला नीट येणार नाही, मग कशासाठी तुम्ही प्रयत्न करा, मग काढून टाका, कशाला तुमच्या जीवाला धोका आणि त्याचं भविष्य पुढे जर जन्माला आल्यावर त्याचे कॉम्प्लिकेशन वाढणार. आणि मग ते घाबरले. शुभ काही चुकीची वार्ता, दुःखाची वार्ता याच्यामध्ये मला फरक सांग. तेवढ्या त्या ठिकाणामध्ये एका व्यक्तीनं त्यांना सांगितलं, तुम्ही का हताश होता, आपण त्या व्हॉट्सअपवर एवढ्या साक्षी ऐकत आहोत, एक प्रयत्न करून फोन करून डिलिव्हरी पार्टनर सांगू की प्रार्थना करा. आणि मग त्या बहिणीने सांगितले, पास्टर आम्ही परत एकदा चेकिंगसाठी जात आहोत, फक्त प्रार्थना करा बाळाच्या दोन्ही प्रज्ञा गावे. आणि मग मी त्यांना सांगितलं, डॉक्टरचं काम आहे जे नाही ते दाखवलं आणि येशूचं काम आहे जे नाही ते भरून काढा. मग तुम्ही नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका, येशू भरून काढतो याच्या विश्वास. आणि तशी प्रार्थना केली आणि ते गेले. आणि गेल्यानंतर त्याने सगळं मशीन मध्ये घालून करून काय काय केलं मला ते बरोबर ते सगळं केलं आणि डॉक्टर रिपोर्ट घेऊन सांगतो, याच्यात किडण्या नाही, याच्यात किडण्या आहे, त्या किडण्या नव्हत्या, आता किडण्या आहे. मग कसं काय झालं, म्हटले आम्ही प्रार्थना केली नाही की त्यांचा इशू लागतो. प्रयासमध्ये अडकू नका, चांगल्याच वार्ताकारांकडे बोलूया. चांगल्या वार्ताकारांना प्रॉब्लेम काय झाला माहिती का, देव आपल्या लोकांचा समाचार त्यानं घेतला ही वार्ता नाहीच्या काळावर केली. ऐका, असे लोक बनाना कि तुम्हाला ही वार्ता सांगितली पाहिजे की देवानं आपल्या लोकांचा समाचार दिला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव प्रत्येकाचा समाचार घेतो, प्रत्येकाचा. या ठिकाणामध्ये एक सुद्धा व्यक्ती अशी असू शकत नाही जिचा समाचार देऊ घेणारच नाही, कोणच नाही. पण सैतानाचा ट्रॅप आहे ना, ऐका, ज्या वेळेस गणनाच्या पुस्तकामध्ये ते वचन वाचू म्हणजे तुम्हाला समजेल, गणनाचं पुस्तक 13:25-29 पर्यंत वचन, गणनाचं पुस्तक 13:25-29 वचन, गणनाचं पुस्तक ते फिरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हे पाहणारा की कादेश येथे मोशे, अहरण व इस्रायलची सर्व मंडळी यापाशी येऊन दाखल झाले आणि त्यांनी त्या मंडळी त्या दुधामदाचा प्रवाह वाहत आहे. काय सांगतात की ज्या देशाला काहीच करण्यासाठी प्रभू आपल्याला पाठवते ही त्यातली फळ आहे. बाकीचे दोन हे सांगतात की फळ चांगले आणि 10 हे काय सांगतात माहिती का, त्या ठिकाणचे लोक पहाडे भिपाडाय राक्षसी दिसतायत, त्यांच्या समोर आम्ही टोळासारखे दिसत आहोत. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, एक तर लोक राक्षसी आहेत, पहाडासारखे भिपाड आहेत. त्या लोकांची उंची किती होती माहिती का, 18-18 फुटाच्या पलंगावर झोपत होती. 18 फुटाचा फलन कसा असं विचार करा, माणूस किती लांब असेल. माझा एक संदेश आहे युट्यूबला, तुम्ही बघा महाकाय कोण होते, त्याची उंची, त्याचं वजन, म्हणजे जवळजवळ 2 मजली बिल्डिंग सारखा तो माणूस असायचा.
म्हणजे 18-20 फुटाची त्याची उंची जो गल्ल्यात दिसतो आपल्याला ना तो दारी त्याच्या समोर गुटखा दिसत होता तेवढे उंच लोक होते हे पण वास्तव खरंच आहे सगळं वास्तव आहे हे पण खरंय ते पण खरंय पण लक्षात ठेवा असा लिहिले त्या ठिकाणामध्ये याच ग्रंथाच्या पुस्तकामध्ये 13 पुस्तकामध्ये 14 एक आणि 2 वचनामध्ये वाचा या 10 हिरांची बातमी 2 हिरांची बातमी 14 एक ते 2 वचन सर्व मंडळीने हेल काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले पा एकीकडे आनंदाची बातमी आणि दुसरीकडे दुःखाची बातमी काय दुःखाची बातमी या ठिकाणचे लोक राक्षस आपण प्रॉब्लेम तोच आहे तुम्ही कोणते विश्वासणारे आहात सैतानाने तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवलं होता वाईट दिवस सुरुवात कधी होता कणामध्ये तुम्हाला जायचंय कणामध्ये 6 लाख लोक निघाले 6 लाख पुरुष स्त्रिया आणि पुरुषांची लेकरांची संख्या धरून असं म्हणतात 30 लाखापेक्षा अधिक लोक असावे पण कणाला पोचले दोनच लोक ना बाकीच्या लोकांचा रानामध्ये नाश झाला का नाही झाला हे लोक भीतलेच आहेत ना या लोकांना कुरकुर करायची सवय आहे आणि कानात पोचायचो दुधामधाच्या प्रदेशामध्ये जायचंय मग इथं रडके लोक थोडी चालणार आहेत का म्हणून लक्ष ठेवा अशी घराच्या बाहेर पाठवल्या चुकीच्या बातमीला आतमध्ये एंट्री काही लोक सगळे लडक्या सारख्या बातम्यात मध्ये असं झालं कसं झालं त्याला अटॅक झाला तो गेला त्याच्या कपडे तुटलं त्याचं कपडेचं ऑपरेशन झालं त्याची नोकरी गेली ह्याची पोरगी त्याच्याबरोबर पाळली त्याची पोरगी ह्याच्याबरोबर पाळली तिच्या नवऱ्याचं असं झालं तिच्या नवऱ्या काय बातम्या आता चला दुसरी प्रार्थनेला हे सगळं करायचं बसायचं आणि प्रार्थना झाली की पुन्हा तेच टॉपिक त्याच्यावरच पुन्हा चर्चा आहे आणि मग आपण म्हणायचं प्रभू आपल्या बरोबर आहे ह्याच काय झालं कोण प्रभू तुमच्या बरोबर हे सगळी चर्चा वाद विवाद एकमेकाचं पुनः गुण काढायचं याच्या बरोबर ते गेलं त्याचं लपड याच्या बरोबर याचं लपड त्याच्या बरोबर अरे तुम्ही सुवर्णला सांगता का कुवारला सांगता कोणती वार्ता तुम्ही सांगत आहात लक्षात ठेवा घरामध्ये फक्त त्याच लोकांना घ्या जे सुवर्णता सांगतील हे सैतानाचा ट्रॅप तुम्ही ओळखा सैतानाचा ट्रॅप ओळखा अच्छा डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता आला पाहिजे त्याचे डावपेच आहे तुम्हाला समजलं पाहिजे एकदा का तुमच्यामध्ये भीती उत्पन्न झाली ना त्याचं काम संपलं तो पहिल्यांदा तुमच्यामध्ये भीती उत्पन्न करतो सैतानाला दुसरं काय करायचं भीती तुमच्यामध्ये निर्माण केली संपलं म्हणून येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस आणि स्वर्गारोहणाच्या वेळेस दोन शब्द एक शब्द कॉमन आहे जन्माच्या स्मरणात घेऊ नका आणि स्वर्गावर होताना पण काय म्हटलं आणि सैतानाला काय करायचंय भीती निर्माण करायची मग भीती निर्माण करण्यासाठी तो एका व्यक्तीला आपल्या बरोबर पाठवतो आपल्याकडे घरामध्ये पाठवलं मंडळीमध्ये पाठवलं कुटुंबामध्ये पाठवलं आणि तुम्ही त्याचं ऐकता आणि तुम्ही ऐकल्याबरोबर कधी कधी तुम्हाला ऍसिडिटी होते म्हणून छाती दुखत पण तुम्हाला वाटतं काय करा तुम्हाला साधी कुठं तरी गाठ आलेली असते तुम्ही कुणाची तरी गाठीचं ऐकलेलं असतं की गाठ आली मग त्यांना कॅन्सर निघाला मग त्यांचं किमो केलं मग डोक्याचे केस केले मग तोंड काढलं पडलं मग आमकं झालं तमकं झालं एवढं त्याच्यावरती विवेचन करायचं निश्चय लगेच त्याची अरे साहेब मला कॅन्सरचे शक्य कोणी सांगितलं तो दवाखान्यात गेला नाही त्यांचे ना आमचे सिम्पटम सारखेच आहे तपासतो गुण येतला गुणच आला आहे आणि तुला शोधायचं आहे तुम्हाला बरं हे लोक पण असे चित्र आपले विश्वासणारे लोक आहेत ना डॉक्टर कडे सगळं नॉर्मल आहे नाही ऑनलाईन शोधा म्हणजे द्या मला एखादा रोग नाही का अजून एखादा रोग आम्हाला द्या अहो बीपी मग अहो नीट मला माझं बीपी म्हणजे असल्यावर आलं मग सांग बीपी आहे आणि म्हणून लक्षात ठेवा कोणाचं बीपी किती चेक करायला पण जवळ सारखं आम्ही एकमेकाला भेटतो असं आता बीपी किती आहे क्रिकेटचा स्कोर आहे आता बीपी किती आता शुगर किती आहे देवानं तुम्हाला निरोगी ठेवलं आणि तुमच्या शब्दाच्या ताकदीनं तुम्ही निरोगी राहता निरोगी झालो ही चांगली वार्ता आहे आणि हीच तुम्हाला शेवटपर्यंत निरोगी ठेवणार आहे लक्षात
बीपी असणं शुगर असणं काही विशेष नाही. आम्ही म्हणाल का जास्ती पण घ्यायच्या. कधी कधी किडण्या पण नसतात, लोक जगतात आणि मग डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टर अहो तुम्हाला किडण्या नव्हत्या मग अरे बापरे एवढे दिवस कस काय झाले. कुमारला सांगितली कालमध्ये तुझ्याकडे शुभवार्ता होती प्रभू तुला सांगणार. जगण्यासाठी अवयवांची गरज नाही, येशूचं नावच पुरेसं आहे जगण्यासाठी. अशा काय येशूचं नावच लग्ना निघाल्या तो काय माझ्याकडे सोनं रूप आणि एवढं मोठं नाव तुमच्याकडे का ट्रॅकमध्ये तुम्ही अडकता हे माझ्याकडे ते माझ्याकडे तुमच्याकडे सगळ्यात पावरफुल देव आहे. त्याचं नाव यहोवा राफा आरोग्य देणारा देव, त्याचं नाव यहोवा जायरा पुरवठा करणारा देव. त्याच्या पुरवठावरती अवलंबून राहा 100%. तो जे देतो ते सर्वोत्तम असत, सगळ्यात भारी त्याच्याकडे असत. मी ज्या असलेल्या सुरुवात केली ना त्यास तिला भूकंप आला होता, त्या भूकंपात कपडे विकत होतो. मग ते 10 रुपयाचे स्वेटर मिळायचं आणि जी पॅन्ट 15 रुपये सुरुवात करतो ते मिळायची. मग मला कुणाला माहिती आहे भूकंपाची घालायचं ते घालायचं 10 रुपयाचे स्वेटर 15 रुपयाची जीन पॅन्ट आणि ते घालून मी निश्चित करतो. मग आता देवाने तसंच ठेवलं का पैसे बघून मला म्हणायचे नाही तुमचा वेळ आणि कसे होत तो सेवक किती मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतो आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्याचा आणि देव माझा देव एकाच पत्त्यावरती राहता, फक्त माझं पत्र तिथं पोहोचायला जरा उशीर आहे. ज्या दिवशी पोहोचेल ना त्या दिवशी रसद हमखास येणारच आहे. मी या बाबतीत विश्वास करायचा, मी माझी कंपॅरिझन कोणाबरोबरच करणार नाही. मला माहितीये जेव्हा देव पुरवठा करेल ना त्यास तुम्हाला घेण्यासाठी खांड सुद्धा कमी पडणार आहे. म्हणून तरी वेगळ्याच्या घरामध्ये गेला तो आता भांडी आण तुझ्या घरातली आणि त्या म्हणजे भांडी संपली पण मग शेजारशी घेऊन आहे शेजारशी पण भांडी संपली म्हणून तर म्हणतो देवाचा पुरवठा इतका भारी आहे ना. जेव्हा तो पुरवठा करतो तुम्हाला भांडी सुद्धा कमी पडणार आहे. आत कुठं तुम्ही तुम्ही आत कुठं अहो कसे गावपे सोडता तो फक्त संपण्या तुम्हाला सांगणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, तुमचं संपल्याशिवाय देवाची सुरुवात पण होत नाही. हो मी म्हणलं शेवटची भाकर मला दे काय ग पण आम्ही भाकरीला धरून बसतो ना काय झालं डोंगरावरती अशीच कन्व्हेन्शन होत आणि तिथं सुद्धा हे सगळं टीम तिथं होती 12 शिष्यांची टीम तिथं किती जणांची टीम आहे मला माहिती ते 12 युथ त्या ठिकाणामध्ये होते आणि ईश्वर बघितली गरज कोणीतरी कामा सांगितलं बा 3 दिवस झालं उपाशी आपल्या मागे फिरत आहे. ईश्वर म्हणतात काय तुम्ही यांना वाकले टीम घाबरून त्यांना वाकल्या सगळ्यांनी खिशात बघितलं बरं का आणि ते म्हणतात आपल्याकडचे 2 रुपयाची भाकरी म्हणून त्यांना कसं काय फुटणार आहे. मग ऐका तुमचं संपल्याशिवाय देव चमत्कार आता ईश्वर चमत्कार करायचा पण त्याला तुमच्या भाकरी पाहिजे ऐका तुमच्या भाकरी पाहिजे तर पाहिजे चमत्कार. मग एक छोटासा मुलगा होता आणि त्या मुलाच्या डब्यामध्ये त्याच्या आईने कन्व्हेन्शनला जाताना तिचा त्याचा डबा रिकामा दिला नाही म्हणून कन्व्हेन्शनला एक डबा रिकामी हाताने घेऊन का म्हणता डबे घेऊन या जेवणाच्या डब्याविषयी बोलत नाही. कन्व्हेन्शन ही अशी जागा आहे ना या जागेवरती तुम्ही आशीर्वादी पोहोचत असता. येशू ख्रिस्त त्या घरामध्ये गेला त्याच्या घराची कौलं निघाली पण तिथं तो अर्धांगवायू झालेला पॅरेसिस झालेला मनुष्य बरा झाला. कन्व्हेन्शनचा फायदा हा आहे जे हरवलं ते तुम्हाला घेऊन जात आणि येशूला का आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का यांच्याकडे 200 रुपये होते आणि 200 रुपयाच्या भाकरी पुरल्या पण असत्या पण मनोवृत्ती सोडण्याची नव्हती. हो आता बरं प्रॉब्लेम काय माहिती का हे 12 शिष्य आहे ना हे सारखे एकाच्या दराचा त्रास घेत होते. कोण मच्छी लाया आहे याला कसं कळलं त्याच्यात मासे बर मला 5000 पुरुष होते 5000 लोकांमध्ये एकाच्या दराचा त्रास येणं पॉसिबल आहे का. अहो तिथं 3 दिवस त्या लोकांनी आंघोळ केल्या म्हणजे त्यांच्या अंगाचा त्रास यायला पाहिजे मासे तर कसा यायला पाहिजे. हे कुठे गेलेत खरे आंघोळ तिथंच थांबलेले आहेत खाणं पिणं विसरून गेलेले आहेत पण शिष्यांचं लक्ष जास्त खाण्याकडे आहे.
कुणाचा डबा आहे? काय कुणाचा डबा आहे? लक्षात ठेवा. परंतु ज्याचा डबा होता त्याला प्रामाणिकपणे आणून येशूकडे दिला, प्रभू तुझ्या हातामध्ये सोपवतो, मला हे लोक तृप्त व्हायला पाहिजे. होता सांगून काय, पण त्याच्याकडे ज्ञान आहे. हो, तो सैतानाच्या जाळ्यात निघाला, पण शिष्य सैतानाच्या जाळ्यात निघाला. त्याच्या जाळ्यात अडकले नाही. आणि येशू म्हटला सगळ्यांना बसवा. म्हणून मी तुम्ही तुम्हाला सांगतो काळजी करू नका, हे सगळे बसले आता सगळे तृप्त होणार आहे. आणि एवढं करून तुमच्याकडे 12 टोपल्या पुरणार आहेत. 12 टोपल्या होणार. मी ज्याची घोषणा करण्यासाठी आलो ना, तो देव खरंच तसा आहे. कन्व्हेन्शन मध्ये गेलो त्या शेवटच्या मीटिंगमध्ये पालकांना तो रडाय, पालक साहेब मीटिंग ठेवली, मीटिंग संपायला आली, पण माझ्यावरच पैसे पडले. आणि तो रडायला लागला, मीटिंगचा खर्च मला आता खर्च काढून फिरावा लागणार आहे. अरे बापरे, कशाला आलं म्हणजे याच्याकडे वर्तमान खात्यावर एवढं खर्च झालं काय करू पाळच रडायला लागला. एकत्र आणि मग ती सभा योग्य अशुभाने झाली, योग्य अशुभाने झाली. लोकांनी आपलं सोनं टाकून दिलं मीटिंग. काही एकाला सांगितलं मला गाडीचं डाऊन पेमेंट दिलं होतं 8,000 रुपये. बाळासाहेब उपदेश एवढा आवडला, मी विचार केला आता गाडी दिली खड्ड्यामध्ये प्रभूला देऊन टाकायचे 8,000 रुपये. त्याने त्या मीटिंगच्या 10 वर्षामध्ये 8,000 रुपये टाकले. त्याच्यानंतर त्याला मला 2 महिने फोन करून सांगितलं बाळासाहेब त्या मीटिंगला मी कन्व्हेन्शनला 8,000 रुपये डाऊन पेमेंट गाडीचं दिलं. आणि गाडीचं डाऊन पेमेंट दिल्यानंतर माझा नेवणा आला आणि माझ्या नेवण्यानं मला 80,000 गाडी घेऊन दिली. लक्षात ठेवा, तुमचा देव एक मिरॅकल करत असताना असं तुम्हाला संपवतो, पण तुम्हाला संपल्यावर तुम्हाला पुन्हा भरतो. प्रियाला देवाचं लक्ष द्या, प्रयत्न करा. तुमच्या मुलाचं शिक्षण नाही, त्याला नोकरी लागू शकत नाही, ही लोकांनी सांगितलेली बातमी ऐकूच नका. ज्या देवानं मेघच साधारणाला राजगादीवरती बसवलं, तो तुमच्या लेकरांचं भवितव्य घडवण्यासाठी समर्थ. ही चांगली बातमी. अजून एक चांगली बातमी सांगू का, मनमनला मी दुसरी बाली दुसरी पाणी तरी बातमी ऐकूच नका. रोज पाणी येणार ही बातमी ऐका. आणि येणार आणि त्या पाणी आल्यावर तुमच्याकडे मीटिंगला पण मीच येणार आहे. चांगली बातमी, चांगली बातमी ऐका. काय लोकांना बोलायचं बोलले बरेच लोक म्हणत. मी सांगितलं ना असा असा एक मनपड मधी मुलगा आहे, तुमची मुलगी नको पाणी कोणी काय ते रिझे काय का घाबरीचं पाणी आणायला. ही सुद्धा चुकीची बातमी, चांगली बातमी. सगळ्या शहरातल्या मुली मनमार्गर येणार दिवसामध्ये धावते, ही तुमच्यासाठी चांगली बातमी, चांगली बातमी. तू बोलाय काय तुमच्या बापाचं काय झालं, रोड पकडणार आहे काय, आमचा बाप तो आहे इथं पृथ्वीतलावर घडवण्याचं काम कसं हो. इथल्या एखाद्या मंत्र्याच्या अंतकरणात देव एवढं काम करेल की त्याला झोपच लागणार नाही. तोळे यांना पाणी रात्री झोपतात, पाणी 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 पाणी. आणि त्याला रात्री उठून सुद्धा निर्णय घ्यावा लागेल आणि तुझी पाण्याची परिस्थिती बदलेल. या मंदिरात उभा आहे, मी करून दाखवणार आहे तुमचा देव याचे साक्षी आहे. मनमात्र लोकांनी ज्याविषयी घटना घडलेला त्यास तुम्हाला आठवेल. परमेश्वराच्या मंदिरातली भविष्यवाणी देवाने ती पूर्ण केली आहे. नकारात्मक बोलू नका, चांगल्या बातम्या बोला. वाईट दिवसामध्ये प्रतिकार करता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घालता. 10 हिरांसारखं बोलू नका, लोक रडतील असा शब्द बोलू नका, त्यांनी लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं. ऐका, जर तुम्ही देवाचे लोक आहे, तुम्ही अश्रू आणणारे नव्हे तर अश्रू पुसणारे लोक असले पाहिजे. अश्रू पुसणारे लोक असा. मला माहिती का, प्रभू ख्रिस्त ज्या पुनरुक्ती झाला, पुनरुक्ती झाल्यानंतर असं लिहिलं की त्यानं रुमाल गुंडाळून बाजूला ठेवला.
काय करून गुंडावून केलं कशासाठी हो त्याला माहिती तुम्ही रडणार आहे माझा रुमाल तुमच्या अश्रू पुसणार आहे 100% तुमचे अश्रू पुसणार तुम्ही कोणत्या का ठिकाणी आहात तुम्हाला वाटत असेल तुमचा प्रश्न त्या जायंट सारखा आहे हे कणाली जायंट आहे महाकाय असा रोग असेल की तो रोग तुम्हाला सांगत असेल यात तुम्हाला सुटका मिळू शकत नाही 100% डॉक्टर सांगत असतील डॉक्टर म्हणत असतील यात तुम्ही बरे होऊ शकणार नाही पण ते डॉक्टर समजत आहे देवा समजत असं नाही ऐका लागलंच आजारी पडला आणि असं लिहिलं तो जास्त गंभीर झाला त्याच्या बहिणीनं निरोप पाठवला तुझा मित्र लागलं आजारी आहे आणि असं लिहिलं येशू ख्रिस्त लागला भेटायला गेला नाही आणि तो मेला आणि ज्या स्फूर्ती आला ना तर सगळे लोक त्याला पाहून हसायला हवे याच जर मित्रावर एवढं प्रेम होत तर हा काल आणि लागत असता लागत आजारी असताना परंतु बायबल सांगत आजार मरणासाठी पण देवाच्या गौरवासाठी काही आजार तुम्हाला मारण्यासाठी नाही देवाच्या गौरवासाठी तुम्ही 40-40 वर्ष शुगर पेशंट आहात ना या देवाचं गौरव आहे 40 वर्षात गोड खाऊन पण ठीक आहे बीपी आय पण म्हणतात खातास ना कुठं सोडलं तुम्ही म्हणतात आणि मग काही लोक तर म्हणतात मरेल पण म्हणतात सोडतात म्हणून मरेल पण म्हटल आणि मला म्हटलं फुलक फार खात वाटतो आल्यापासून इसा मारा चालू आहे आता घरी गेल्यावर मला ते आत्मनं कोवड्या बाहेर पडते सगळं तुम्हाला प्रभूने भरपूर दिलेलं आहे पॉझिटिव्ह बातमी एकच आहे तुम्ही जिवंत आहात आणि प्रभू तुम्हाला सुरक्षित करतो लाजर आजारी पडला येशू आला नाही त्याला बरं करण्यासाठी लाजरसला कबरेमध्ये ठेवलं त्याची बहीण म्हणती त्याला मरून 4 दिवस झाले आता कबरेत जाण्यात मजा नाही कारण त्याचा वास यायला गेला आहे वास आहे कस तर येशू तरी म्हटला हे काम तुम्हाला सांगतोय चांगली बातमी सांगत आता लाजर गेल्यावर कबरेत ठेवल्यावर त्याच्या प्रेतामध्ये मसाला भरावा लागतो आणि मसाला भरण्याची पद्धत सगळे अवयव काढावं लागतात आतडी डोळे कान मग तिथे मम्मी बघता ना त्याच्यामध्ये डोळे गायब आहे मग तो मम्मी पिक्चर मध्ये बघते याचे डोळे काढ त्याला बसतो त्याचं हृदय काढ मग तो माणूस पूर्ण होतो नाही का म्हणजे सगळं काढलं याचे लाजरचे एक आणि एक स्पेअर पार्ट काढून टाकले आहे फक्त बॉडी खरंय आणि तेवढं बघ आता विचार करा येशू तिथं जातो आणि म्हणतो लाजरस बाहेर आता याचे सगळे अवयव काढले डोळा काढला किडनी काढली लिव्हर काढलं हृदय काढलं सगळं किड्याने खाऊन टाकलं त्यावेळेस काही प्रिझर्वेशन नव्हतं असं मेडिकल मध्ये आता काढून ते तुमचं आतड्याचं ऑपरेशन करतात काढतात पाण्यामध्ये करतात 6 महिन्याने जर उपयोग आला तर ते कुठेतरी चिकटवतात नाही का ठिगळ चिकटवल्यासारखं 6 महिने तुम्हाला काय झालं तर त्याचा उपयोग करतात आता त्या काळात तशी सुविधा नव्हती लाजरचे आतडे सगळे किड्याने खाऊन टाकले आणि लाजरसला इशारा लाजरस बाहेर आहे मग अवयव आले कुठून याचा अर्थ हे सगळे स्पेअर पार्ट स्वर्गामध्ये आहे जेव्हा येशू म्हणतो ना यांना आरोग्य दे तुमचा निकामी झालेला अवयव येशू परत बरा करतो तंदुरुस्त करतो नवीन अवयव तुम्हाला देतो म्हणून ही चांगली बातमी आहे चांगलं सांगा ना कशाला एकमेकाला भेटल्यावर तुझी किडनी किती तुझं क्रिएटिव्ह किती माझं क्रिएटिव्ह किती तुझी शुगर लेवल किती माझी शुगर अच्छा माझी बाई सदा जास्त असते माझी कधीच नॉर्मल असते आणि काय सांग मला हायपर बीपी आहे अथवा 35% ने पास होतो ही तर हायपर आहे तिथं मात्र मेरी चांगला आहे आणि हायपर असण्याचं कारण माहिती का लोक बोलतात म्हणतात राजा जास्त हायपर म्हणजे राज जास्त येऊ नका जेवढा हायपर होईल तेवढा हायपर बीपी होईल चांगली बाबती कोणती आहे तुम्हाला प्रभूने निरोगी ठेवलेली चांगली बातमी कोण एकमेकाला भेटल्यावर चांगल्या बातम्या पेरण्याचं काम करा आम्ही म्हणाल का चांगल्या बातम्या पेरा कोणाविषयी कोणाच्या घरामध्ये काहीच वाईट करू नका देऊ नका कोणाच्या जीवनाविषयी वाईट करू नका कोणा सेवकाविषयी वाईट करू नका एक गोष्ट सांगू का तुम्हाला मोशे चुकला त्यानं जी स्त्री केली ती स्त्री चुकीची होती परंतु मिरेम आणि अहोणाला त्याचा जजमेंट करण्याचा किंवा त्याच्याशी वाईट बोलण्याचा अधिकार होता पण ते बोलले परिणाम काय झाला थोडा तिच्या शरीरावर म्हणजे देवाला वाईट चुकीचं बोलणं बिलकुल आवडत नाही मग तो काय करतो माहिती का तुम्हाला आजारपणा
दाखवण्यासाठी तुमचं बोलणं चुकून टाकतो ना, वाईट दिवस मी तुमचं बोलतो. त्याचे डावपेच तुम्ही कधी बोलत ना, डावपेच बाहेर नाही चालू, बाहेर त्याचं काम करते हे अहवालात चालू राहणार. डावपेच आतमध्ये चालू आहे, परिवारात चालू आहे, मंडळीमध्ये चालू आहे, चर्च मध्ये चालू आहे, तिथे डावपेच चालू आहे. तुम्हाला काय सैतानचं काम बाहेर चालू आहे, बाहेर नाही चालू, तो आत्ताच आतमध्ये येऊन बसलाय. अजून मी तुम्हाला सांगू का, सैतान येशूच्या शिष्यांमध्ये जास्त दाखवतो. बरोबर काय, यहुदामध्ये सैतान फिरला गेला का नाही? पेत्र म्हणतो मी तुम्हाला मरू देणार. येशू काय म्हणतो, अरे सैताना पाहतो म्हणजे पुढे शिरला सैतान, पुढे शिरला तुम्ही कोण आहे, तुमच्या तिथे शिरला तुमचा नाही नाव आहे ना, तुम्ही नाही आहे ना, ओळखायचं कसं, बिहेवियर वर्तन बदललेलं आहे आत्मिक जीवनामध्ये. तुमचं वर्तन बदल की सांगायचं सैतान शिरला. जेव्हा तुमच्यामध्ये ईर्ष्या आहे, राग येतो, विरोध येतो, जसं देवाच्या क्वालिटी आहे, देव प्रेम आहे, तसं सैतान द्वेष आहे. देव ममता करणारा कोण आहे त्याच्यामध्ये, सैतानामध्ये कठोरता आहे. तुमच्यामध्ये स्वार्थीपणा आहे, तो सैतानामध्ये स्वार्थीपणा आहे. काय स्वार्थीपणा आहे, मला माझं सियासत देवाच्या सियासतापेक्षा वर करायचंय, हा स्वार्थीपणा आहे. स्वार्थीपणा तुमच्यामध्ये आलं, तुम्ही ट्रॅकमध्ये अडकलेला आहात आणि स्वार्थीपणावरच लोक एकमेकाला सोडत आहे. ऐका, पती पत्नी नव्हतो, स्वार्थाला एकमेकापासून विभक्त होण्यात आलं. मला हे या दिवसामध्ये सगळ्यात जास्त हे पण सेमिनार घेतले, कपल सेमिनार, आणि त्याच्यानंतर कित्येक कपल्स रडत होते, त्यांच्या जीवनातले प्रश्न देवाने मला दाखवले, आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की सगळ्याला या दिवसामध्ये एकत्र आणून कुटुंबामध्ये त्यांना स्थिर स्थापन करणं गरजेचं आहे. सैतान कुटुंबाला तोडण्याचं काम करत आहे. वाईट दिवस सुरू झाले, माणसं स्वार्थी बनलेली आहेत, धनलोभी बनलेले आहेत, बढाईखोर बनलेले आहेत. माणसं का तुटतात, मंडळामध्ये प्रॉब्लेम येतो का? प्रत्येक जण आपलीच प्रौढी जर निर्वायला लागला तर लोक राहणारच. प्रत्येकाला वाटतं माझंच मत खरं आहे, माझंच ऐकायला पाहिजे, पण हे करत असताना जर देवाच्या मताला थोडी सुद्धा किंमत नसेल आणि तुमच्याकडे संयम नसेल, मग मंडळीचे वाईट दिवस येणार नाही का? काळामध्ये जे संजीवन आलं ना, आणि संजीवनाच्या सभा बनवत आहोत, या संजीवनाचं वैशिष्ट्य काय माहिती का, त्यांचं सगळं काही सामायिक होत. एकच परिवार, ज्या परिवाराला या संजीवनाचा भाग बनपर्यंत आलो नाही, आनंदाने सगळ्या अर्धा भाग नवऱ्याच्या संमतीनं आपल्याकडे ठेवला आणि परिणाम काय झाला, या संजीवनामध्ये त्यांचा त्याग होता. अर्धी संपत्ती आणून दिली, पण अर्धीच स्वतःसाठी ठेवली ना, स्वार्थ आला का नाही. स्वार्थ आल्याबरोबर असं लिहिलं ते दोघ सुद्धा मरून पडले, लोकांना पण मारलं गेलं. हे वाईट दिवस आहे. आम्ही पण जीवन स्वतःसाठी ठेवू नका, सगळं जीवन देवासाठी जगा, एकमेकांसाठी जगा. अजून एक गोष्ट मला कुटुंब देवाने इतकं भारी बनवले ना, सगळ्यात भारी काय सांगितलं, देवाचं कुटुंब. म्हणून आम्ही पाहतो ख्रिस्ताच्या कृत्यामध्ये त्याच्यात असं लिहिलं, तो देवाचं भर बाळगणारा व्यक्ती होता. व्यक्ती आपल्या कुटुंबात सहदेवाचं भय बाळगणार, त्याला वाईट दिवस आले नाही. आज कुटुंबात एक व्यक्ती भय देवाचं बाळगत आहे, पत्नी प्रार्थना करत आहे, पतीने विचार करत, बाप प्रार्थना करत आहे, मुलं व्यसन करत आहे, मुलं प्रार्थना करत आहे, बाप व्यसन करत आहे. कसं राहणार कुटुंब, कसं देवत्या कुटुंबात काम करणार आहे? देवाने काम करण्यासाठी कुटुंबाला देवाचं भय वाढायला पाहिजे ना, मग तुमचे वाईट दिवस येणार नाही का? तो तुम्हाला आठवणार नाही का? लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कुटुंबातल्या एका व्यक्तीची प्रार्थना सगळ्याला कधीच वाचवणार नाही. सगळ्याला नाही वाचवणार, त्याला पर्सनली देवावर अटॅच राहावं लागणार आहे, व्यक्तिगतरित्या, आणि व्यक्तिगत त्याला समर्पण करावं लागणार. म्हणून वाईट दिवस केव्हा आहे, की तुमच्यामध्ये देवाचे स्वभाव जर आले नाही तर तुम्ही वाईट दिवसाला सुरुवात झाली. कारण ती सुरू तुमची राग येऊ नका. ऐका, देवाच्या मंदिरात तुम्हाला सांगत
अजिबात तुमच्यामध्ये राग असता कामा परमेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असताना रागावरती विजय मिळवणारं जीवन तुमचं असलं पाहिजे. कारण असं म्हणजे राजमध्ये पण पाप करून सूर्यनंतर राजमध्ये पण पाप करू नको. म्हणजे राग येतो म्हणजे राग असताना सैतान काय करतो, पाप करायला प्रवृत्त करतो. पहिले राग येतो मग तो राग टिकून राहतो, मग तो राग व्यक्त होतो आणि राग व्यक्त झाल्यावर समोरचा व्यक्ती दुखावला जातो. आता रागत बने सांगत मी नाही रागत मी तुला बोलतो. तुम्हाला कळत का असं म्हणजे कोणी आपल्या भावाला अरे मूर्खा म्हटलं तर स्वर्गामध्ये तो वरिष्ठ सभेसाठी त्या दंडास त्या सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये तुम्हाला उभं केलं. स्वर्गात पण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे आणि तुम्ही नुसतं त्याला म्हटलं अरे मूर्खा अरे वेड्या एवढं म्हणलं तर सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि तुम्ही तर शिव्याची वापरली राहता ना. आणि अशा शिव्या की ज्या डिक्शनरी पण नाही हो आणि ज्यांना त्या माहिती कधी कधी जवळ केल्यावर बापरे दिसते आणि एवढ्या भारी शिव्यांना माहित आहे जगातल्या लोकांना माहित आहे आणि तो शिव घेताना आपण वाचतो की मी नवीन इन्व्हेंट केली नवीन शोधून काढले बरेच शिवी शोधून काढले आणि जजमेंटची आम्हाला भीती काहीच नाही काहीच भीती नाही. मूर्खा म्हटलं तर तुमचा न्याय होणार आहे मूर्ख म्हटल्यावर सुद्धा. मी बायबलच वचन सांगतो ना पण तुम्हाला तुम्हाला ती वचन आवडतात परमेश्वर माझा मेन पाळाय मला काही पुढे पडतात कारण 12 महिना महिन्यामध्येच झालं होतं. आम्हाला वाटतो त्याने द्यावं त्याने द्यावं त्याने द्यावं आणि काही हत्ती लोक एका बहिणीने मला फोन करून सांगितलं बाळा साहेब आतापर्यंत मला 3 मुली झाली आहे आता मी प्रेग्नंट आहे चौथा मुलगाच व्हायला पाहिजे आणि तुम्ही प्रार्थना करा मुलगाच व्हायला पाहिजे मला आलं टेन्शन. म्हटलं बाबा हिच्या पोटात कुठून झालं मुलगा नाही हा देवाने हातात दिला मुलगा आहे आणि मग ती डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाल्यावर 2-4 दिवस तो बस घरी आले कोण द्या पुढे माझा आणि कोण दे तिच्या घरच्यांनी कोण दिले तिची भांडायला लागले तुम्हाला कळत का नाही मला 3 मुली झाल्या आता 4 मुलगी झाली तुम्ही नीट प्रार्थनाच केली नाही. म्हणजे आम्हाला एवढी अपेक्षा देवाकडनं ना आम्ही कसं का असे ना पण तू सगळं आम्हाला द्यायलाच पाहिजे परमेश्वर माझा मी मुलगा जे मला चांगली बायको जे मला चांगली मित्र चांगली नोकरी. तुम्ही देवाला या दृष्टिकोनातून पाहता तुम्ही प्रभूचं मन कधी समजून घेतलं का कधी जाणून घेतलं का प्रभू काय अपेक्षित करत वाईट दिवसात प्रतिकार करता या सैतानाचे डावपेच समजून घ्या. डावपेच काय तुमच्या मुखातनं चुकीचा शब्द बाहेर पडू देऊ नका या शब्दानं तुमचा न्याय होणार शब्द ऐकावं का. आज रात्री तुम्हाला हा सुद्धा विनंती करतो या ठिकाणात मीटिंगला येण्या इतकं खरंच माझी इच्छा नव्हती. तुम्ही विचारा मानसिक स्थिती पण तशी माझी नव्हती असं आरोग्य पण तसं नव्हतं की मी या ठिकाणात मीटिंगला घ्यावं परंतु तरी सुद्धा एक जबाबदारी म्हणून या ठिकाणात मीटिंगला एक कोणाला तरी आपण कमिटमेंट दिली आपण त्याच्याशी व्यवहार केलेला बोललेलं त्याच्याशी व्यवहार म्हणजे पैशाचा व्यवहार मी बोललेलो आहे आणि त्याच्यासाठी मला फक्त जायचं आहे. मी हा जोड तुम्हाला विनंती करतो या सभेचं स्थापक त्या दिवशींना या शब्दांचा हिशोब करताना एकमेकाला सॉरी म्हणतात एकमेकाला जाऊन तुम्ही सभेत कोण म्हणाल खरंच मी तुला वाईट बोललो हे बोलणं अपेक्षित नव्हतं प्रभू समोर आपण थांबलेलो आहोत कुठेतरी अंतर्गतामध्ये चुकपूट लागली पाहिजे की प्रभू माझं चुकलंय मला बदलायचंय माझं जीवन बदलायचंय. मला ती सभा आवडली गुड फ्रायडेच्या एका संदेशामध्ये मी 7 शब्दांविषयी एका चर्च मध्ये बोललो आणि त्या चर्च मध्ये एक व्यक्ती असा होता की ज्यानं आपली मुलगी एका पाळकाला दिली होती परंतु ती मुलगी पाळकाला देण्याची त्याची इच्छा नव्हती. तो म्हटला की पाळकाशी तुझं लग्न होऊ नये पण घरातल्या सगळ्यांची इच्छा होती की पाळकाला दे आणि मुलगी दे आणि मग तो मुलीला म्हटला तुला लग्न करायचं तू लग्न कर पण आजपासून तू माझी मुलगी म्हणून जिवंत आणि माझ्यासाठी मेरी दे पत्रिकेत माझं नाव पण टाकायचं आणि मग मला कर त्यांच्यावर लग्न आणि त्या मुलीच्या पत्रिकेवर चुलत्याचं नाव टाकलं पण बापाचं नाव टाकलं आणि ते लग्न झालं आणि मुलीला बापानं घर बनवलं पण त्या कन्व्हेन्शन मध्ये त्या मीटिंग मध्ये त्या 7 शब्दामध्ये मी क्षमेविषयी बोललो की
जर तुम्ही क्षमा करत नाही तर तुम्ही देवासमोर उभे राहू शकत नाही. आणि ती क्षमा एवढी भोवली की तो मनुष्य तिथंच रडत होता आणि तो अंगाला उठला आणि पहिला तो शब्द स्पर्शब्द संपल्याबरोबर बाहेर गेला. बाहेर जाऊन त्याच्या मुलीला तो फोन करायला तो म्हटलं जावे सर मला क्षमा कर मी आतापर्यंत वागलोय चुकीचं वागलेलो आहे आणि जावे तिथे सात शब्दावरती बोलत होता आणि त्या ठिकाणी त्या सासऱ्याला घाय उठून रडत आहे. तो म्हणतो की नाही आता मला कळालं मला क्षमा करणं गरजेचं आहे. आज जर मी गेलो तर माझी क्षमा मला स्वर्गामध्ये घेऊन जाईल पण जर मी क्षमा केली नाही क्षमा मागितली नाही तर माझं अंतकरण मला दोषी ठरवणार आहे. आणि तो सारखा साडेतीन झाले चार झाले आणि साडेचार वाजता त्या जावयाचा फोन लागला. तो म्हणतो जावे क्षमा करा मी तुम्हाला समजलो नाही पण आमचा देवाचं वचन मला समजलं मला कळलं मला तुमच्याकडे माफी मागायची आणि मग त्या दोघांनी एकमेकाला क्षमा केली आणि जीवन नीट केलं. याला म्हणतात खरं परिवर्तन. ऐकलं म्हणजे परिवर्तन नाही पियानो. अशा सभा येतील आणि जातील. तुमच्यासारखे लोक किती वचन सांगतील निघून जातील. पण तुम्हाला माहिती का या वचनाची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे. कोणता देवाचा सेवक ज्या ठिकाणामध्ये देवाचं वचन गाजवत असता प्रभूची अपेक्षा एकच असते प्रत्येक व्यक्तीचं परिवर्तन व्हावं त्याचं जीवन बदलावं आणि तो ख्रिस्ताबरोबर त्याच्यावर राज्य करावं. पण जर माझं परिवर्तन झालं नाही तर अशा सभांचा अर्थ खरीच राहणार नाही. परंतु खरीच गुणात तेव्हा होणार आहे ज्या माझं मन मला दोषी करते. आज मन मला सांगेल मी आजपर्यंत केल्या त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. कोणाच्या तरी विभागामध्ये मी गेलो नाही कोणाच्या विरोधात मी बंड केले नाही आणि कोणा व्यक्तीगत मी बोललेलो आहे त्याच क्षणाला त्याच माझं मन मला साक्षी देऊन मला बदलायचं आहे. तो दिवस खराब परिवर्तनाचा दिवस असणार आहे. अन्यथा तुमच्या जीवनातल्या वाईट दिवसाला सुरुवात झाली. मला माहित नाही एवढा इमोशनल कधी होत नाही. माझ्या चर्च मध्ये काही गोष्टी शांत होईल पण या मंडळीत मला देवाला एवढं इमोशनल का केलं मला माहित नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे जेव्हा सेवक एका ठिकाणी अश्रू घालतो त्या देवाला वाटतं लोक बदला आणि बदलणं यांची प्रवृत्ती आमचा मुद्दा असला पाहिजे स्वभाव असला पाहिजे. चांगल्या बातम्या पसरा चांगल्या गोष्टी सांगा. कठोर बनू नका एवढं कठोर म्हणू नका की व्यक्ती कुठे एवढं कठोर म्हणू नका आत्मिक जीवन संपुष्टात येईल. एवढं कठोर म्हणू नका एका व्यक्तीला सेवेमध्ये उभं राहण्यासाठी जड जाईल. एवढं कठोर म्हणू नका की प्रभूच अंतकरण तुमच्या विषयी कठोर पडेल. जास्त दिवस प्रभूच सहन करत नाही. आज जगाची परिस्थिती त्याने बघितली आणि म्हणतो प्रभू का असे दिवस आमच्या वाटेला येते. त्याचं उत्तर एकच आहे लोक बदलत नाही म्हणून देवाला सोडून दिलं शास्त्र. जेव्हा जेव्हा देवाचे लोक ज्यांनी पाप केलं देवानं त्याला शत्रूच्या स्वाधीन करून टाकले. ऐका इस्रायल लोकांनी बंड केलं आपल्याच मार्गाने ते चालले आणि प्रभूनं त्याला शत्रूच्या स्वाधीन केलं आणि तिथून त्यांचे दिवस गेले गुलाम म्हणून ते राहिले. देव वाईट नाही देव कठोर नाही कठोर आम्ही आहोत. काल देवाला प्रति प्रश्न करा काल देवाला मानव का हे सगळं होत आहे. अहो होताना तुम्हाला उभ्या मनानेच बघावं लागणार आहे. इस्रायल लोक मोशेच्या जन्माच्या वेळेस त्यांची कुसंतान पुरुष म्हणून लेकर जन्माला येत असताना त्यांची लेकर मारून टाकली गाईनं इस्रायल लोकांना बघावं लागलं. प्रभूश मित्राला सोळावरती दिल्यावर राजाला त्या राजानं सगळ्या यहुद्यांना पकडून असं शासन केलं की त्यांची लहान लेकर नारळ फोडावा तसं दगडावरती अब्दुल मारले इस्रायल लोकांना बघावं लागलं. का तर त्यांनी एक वाक्य बोलले होते त्याने विचारलं तुमच्यासाठी कोणाला सोडू त्याच ते म्हटले परत बसला सोडा. हिला त्याने विचारलं कोणाला सोडू परत बसला सोडा आणि ख्रिस्ताला दुसावर द्या. तो म्हटला याच्या रक्ताच्या दोषापासून मी आली होतो. त्याच ते काय म्हटले याच रक्त आमच्यावर आमच्या मुलाबाळांवरती होते. मग रक्त तर काम करणारच ना रक्तानं हिशोब मागितला असा हिशोब घेतला की या यहुदी लोकांना एका एका यहुद्याला पकडलं लाख लाख यहुदी एकत्र करून त्यांना अन्न पाळ्यापासून गॅसच्या चेंबर मध्ये ठेवून त्याचे सापडे केले सापडे का वाईट दिवसाला सुरुवात झाली.
देव कठोर नाही, तुमची वाक्य कठोर आहे. का त्याच्या रक्ताचं तुम्ही इतका न्याय करत आहात, का त्याच्या रक्ताकडे इतकं इझिली तुम्ही बघत आहात? आणि इझिली ख्रिस्ती जीवन आमचं काय म्हणतात, चर्च पुरतं मर्यादित आहे. चर्चला आलो आणि गेलो, पण स्वतःचा न्याय कधी करणार आहे? अन्याय करणार आहे. म्हणून मी प्रभुवचन देताना करंथीकरांचं पत्र वाचायलाच हवं. का? माणसानं प्रथम आत्मपरीक्षण करावं. जगातल्या कोणत्या जजमेंट येऊ शकणार नाही, कधीच होणार नाही. पण दुसऱ्यांचा विचार करता त्याच्या डावपेटाला समजून घ्या. तो तुम्हाला एक प्रकारे अशा प्रकारच्या अंधकारामध्ये ठेवत आहे, तो तुम्हाला कोमात गेलेल्या माणसासारखा करत आहे. तुम्ही आत्मिक कोमामध्ये गेलेले आहे. तू शीतही नाही, खुश नाही, तू धार्मिक पण नाही, पाप पण नाही, कोमात आहे. आत्मिक जी अवस्था आहे ना, तुम्ही पापी पण नाही, धार्मिक पण नाही, मध्य अवस्था तुमची. आणि म्हणून म्हटलं मी तुला उकून टाकली. उकून टाकण्या शब्दाचा अर्थ करतो का? बायबल सांगतो कुत्रा आपल्या ओकीकडे पुन्हा जातो. फक्त पवित्र शास्त्र जगामध्ये एकच वेळ एकच प्राणी असा की तो ओकलती परत चालतो. आणि शास्त्र काय सांगतं? या कुत्र्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश का नाही? प्रवेश ओकीकडे परत जातो. मग आता देव ओकीकडे परत जाणाऱ्या कुत्र्याला तोंड स्वर्गातून यायचं नाही, त्याला टाकून देतो. मग देवाला तुम्हाला ओकलं तर तुम्हाला कसं परत येईल? मी काय प्रभूचं ऐकत नाही, देवाच्या गोष्टी प्रमाणे चालत नाही. मी शीत आहे नाही, मी उष्ण आहे. जास्त धार्मिक पण नाही, जास्त पाप पण करत नाही. मध्य अवस्था आहे. ऐका, मध्य अवस्था सगळ्यात धोकादायक, सगळ्यात भयानक अवस्था मध्य अवस्था. आणि चर्चला येतो आणि बसतो आणि निघून जातो. बस रायगड टू रायगड माझं चर्च आहे, मध्य अवस्था आहे. बाकीच्या प्रार्थनेशी माझा काही संबंध नाही. बाकीच्या आत्मिक जीवनाशी माझा विश्वासाविषयी बोलू नका, माझ्या शुद्धतेविषयी बोलू नका, पवित्र करण्याविषयी बोलू नका, देण्याविषयी बोलू नका, आणि तुझ्या शुभत्वनाविषयी बोलू नका. एक मध्य अवस्था, सगळ्यात साधी सोपी अवस्था. चर्चला यायचं, बसायचं, रेस्टॉरंट करायचं, निघून जायचं आणि घरी गेलो. वाटलं कोणी आलं माझ्याशी बोललो, कोणी हातात हात दिला, दिला दिला, नाही दिला, तसंच निघून गेलो. कुणाशी बोललो, कुणाशी नाही बोललो, माझा काही संबंध नाही. आणि या प्रकारची वृक्ष अवस्था नाही हो. दावीद म्हणाला, ते म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, माझ्या मनाला मोठा आनंद झाला. ही आत्मिक अवस्था जागरूक अवस्था आहे. दर ख्रिस्तीला जगू नका, हे तुमच्यासाठी धोक्याचं आहे. तुमचे वाईट दिवस कधी सुरू होतात? तुमच्यामध्ये चैतन्यच नाही हो. का संजीवनाच्या सभा भरावं लागतात? त्याचं कारण आम्हाला कुठंतरी चैतन्य पाहिजे, रिवायवल पाहिजे. मग रिवायवल का नाहीये? कोण करणार आहे तुम्हाला रिवायवल? ऐका, कोणी वक्ता येऊन तुम्हाला चार्जअप करणार नाही. माझं भाषण जास्तीत जास्त एक रात्रीपर्यंत तुमच्या डोक्यात राहणार. एक रात्र किंवा दोन रात्र, महिनाभर आहे एक विचार. याच्या अगोदर मला वाटतं डॉक्टरनी कसं काम द्यावं, काय संदेश सांगितलं सांगा. पण आठवतो काय करत आठवणार पण नाही का? ते गेले संदेश. आता मी आरपार म्हणेल तो प्रगटित करणार. कोणतं कोणतं सांगितलं सांगा बरं, ते पण तुमच्या तुम्ही फक्त ऐकलं सोडलं. मी पण येणार सांगणार, निघून जाणार. एक दिवस डोक्यात राहील, महिनाभर डोक्यात राहील, ते पण निघून जाणार. म्हणजे मी तुम्हाला चार्ज करतो का? मग चार्ज कोण करतो माहिती का? चार्ज पवित्र आत्मा करतो. पवित्र आत्म्याचं चार्जिंग होत ना, या पवित्र आत्म्याच्या चार्जिंग एकदा झालं की मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहतो. तो सदैव निघायला असतो. बारावी मध्ये इशू समजला, पवित्र आत्मा मिळाला. आतापर्यंत एवढ्या वर्षात असं एकदा पण वाटलं नाही की परमेश्वर मला सोडून गेलेला. आणि अजून माझ्याकडची जी एनर्जी आहे ना, जे मला पहिला मेसेज ज्याने अजून ऐकला असेल, त्यांनी आत्ताच्या मेसेज मध्ये ना माझा टेम्पो कमी झाला, ना माझा जोश कमी झाला, ना माझा उत्साह कमी झाला. बरेच लोक म्हणतात खाता काय हो, म्हणजे काय भात. कारण हे खाण्याची एनर्जी नाही, आत्म्याची एनर्जी आहे. हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जर तुमच्यामध्ये असेल ना, मग तुम्हाला विसरण्याची ताकद जगामध्ये पोहोचेल. कोणाकडेच ती ताकद नाही. मग तुम्ही कोणाकडे पाहत नाही. हे लोक स्वार्थी आहेत का, चांगले आहेत का, माझ्यावरती प्रेम करतात का, माझं कौतुक करतात का? आत्मा तुम्हाला काय सांगतो माहिती का? पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो की मी तुमच्यामध्ये आलो यासाठी की
तुम्हाला परिपूर्णता तुमच्यामध्ये तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. जे भाव पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येत ना त्यास तुम्ही तुमच्या प्राप्तीवर जगत नाही, तुम्ही आत्म्याच्या सामर्थ्यावरती जाता आणि आत्म्याचं सामर्थ्य प्रतिदिवशी तुम्हाला वाढवत असत. शोषणाचं सामर्थ्य घेणं म्हणून तुझं आत्म्यापासून जळत नाही. एकदा सामर्थ्य परत आलं ना शमशून जागेवरती बसला नाही, त्याने मंदिराचे खांब पकडले आणि शास्त्र सांगतं तो म्हटला की परमेश्वरा तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य माझ्याकडे पाठव. मंदिराचे खांब पकडले त्यांनी पाडलं आणि अख्ख्या हयातीमध्ये जेवढे लोक त्यांनी मारले नाही पण शेवटी जे असं त्याच्यात सामर्थ्य आलं तो मेला पण सगळ्यात मोठा पराक्रम करून मेला. असं मराला की मरताना सुद्धा पराक्रम जगायला दिसला पाहिजे. जगण्याची असं मला म्हणलं काय जगणं हे रडत करत जगायचं कुरकुर करत. याने असं म्हटलं त्याने तसं म्हटलं या व्यक्तीशी माझं मत असेल त्या अवतो त्या ट्रॅक मध्ये आढळला याला जगणं म्हणत नाही. जगणं भुसावरती आहे. जगणं त्या चौकामध्ये जिथं स्ट्रेपन दगड मार करून रक्त बुमार होत असताना प्रार्थना करतो हे पाप त्यांच्या बाकी मोजत होतोस याला जगणं म्हटलेले. जगणं कोणतंय जगणं दाविदासारखं शौल हा घेऊन त्याच्या मागे लागतो. दापेला गुहेमध्ये दोघं सापडतात पण दावी त्याच्यावरती आणि हात चालवत नाही. तो म्हणतो की जीवन संपवणार नाही मी ख्रिस्तासाठी जगे. पौल म्हणतो नाही का जगणे ख्रिस्त मरणे मला जगायचं तर ख्रिस्तासाठी जगणं. वेळ संपत संपलेली आहे परंतु जाता जाताना तुम्हाला सांगितलं नव्हे की तुमच्या चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन दिसत आहे मला असं वाटतं की तुम्ही अजून 2 तास ऐकू शकाल परंतु तरी सुद्धा मला मी वेळ पाळणारा व्यक्ती त्यामुळं इथं आपण थांबू. पण उद्या शेवटच्या दिवशी जाता जाता याच्यापेक्षा वरच्या टप्प्यामध्ये जाऊ. माझी अपेक्षा एकच आहे देवानं सगळ्यांचं जीवन बदलावं. आपल्या साठी होत्या पूर्ण बरोबर कोणाला असते बोलल्या कोणीच कोणाशी बोलू नका. कोणीच कोणाशी बोलू नका. गेले 2 दिवस जे आम्ही ऐकलेलं आहे सैकराचे डावपेच त्यांना आकायला सुरुवात केली होती परंतु आज देवाच्या वचनानं ते उद्ध्वस्त झाले. तुम्ही कबूल करत आता मी या ट्रॅक आज पती पत्नी त्याने आव्हान करतो आपली नाती तुम्ही प्रामाणिक ठेवली आहेत का. तुमच्या नात्यावर कुठल्या प्रकारचा बिघाड आला का. एकमेकाची तुम्ही फसवणूक तर केली नाही का आणि हा फसवणार अशा टप्प्यामध्ये आणून सोडलं की तो व्यक्ती कुठला नामीन बेखले सोडलं. आज तुमच्या परिवाराचं परीक्षण तुम्हाला करायचं नामी सारखं कोण त्या ठिकाणातून बाहेर पडले. कोण व्यक्ती आहे कोण कुटुंबातला सदस्य आहे ज्याला तुम्ही प्रेम देण्यासाठी विसरलेला आहे. मग ती तुमची आई असेल तुमचे वडील असतील तुमचा भाऊ असेल तुमची सासू असेल तुमची सून असेल. आणि मनाचा निश्चय करायचा प्रभूजी मी तुझ्यासाठी माहित नाही परत आम्ही कधी येणार एकत्र कुटुंबाची बिघडलेली व्यवस्था तुमचं अंतर तुटत नाही का. बऱ्याच लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही पुढे जाण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. मी देवा काही झालं तरी तुला सोडणार नाही. की बहिणी तुझ्या एका निर्णयानं प्रभू तुला सांगत आहे मी स्वतः तुझ्या बरोबरच आहे. मी स्वतः तुझ्या बरोबरच आहे. ऐका आज भविष्यवाण्या होते आज तुमचं जीवन प्रगट होणार आहे. आज तुमच्या जीवनामध्ये
प्रभु काय करणार ते तुम्हाला सांगणार आहे. हा जाणून घ्या देवाचं तुमच्या विषयीचं मत. एक बैल या ठिकाणामध्ये गत काळामध्ये ती प्रभूच्या जवळ होती, फार जवळची व्यक्ती होती, परंतु काही डिस्टर्बन्स काही अडखळ तिच्या जीवनामध्ये आली आणि देवाचं तिचं नातं तुटलंय, इतकं तुटलंय. पण आज रात्री तिचं नातं जोडण्यासाठी देवाकडून ती आक्रोश करत आहे आणि प्रभू सांगत आहे परत एकदा तुला उभं करणार, उभं करणार तुझ्या गौरवाला, माझ्या गौरवाने तुला उभं करणार. सेवक या ठिकाणामध्ये या सेवकाला सेवा करताना पुष्कळ प्रचंड प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे, त्रासाबद्दल त्याला जावं लागत आहे, कित्येक वेळा आर्थिक स्थिती त्याची बिघडली जात आहे. परंतु माझा देव आता म्हणतोय हे देवाच्या सेवका काळजी करू नको, तुझ्या चांगल्या दिवसाची सुरुवात आता होत आहे आणि प्रभू तुला भरून चालवेल. अशा प्रतिपाच्या पद्धतीनं तुला हो करेल की राष्ट्र तुला पाहतील, लोक तुला पाहतील, म्हणतील याचा देव गौरव, याचा देव महान दिलं म्हणजे पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे, त्यांची भंगार बुजवणी झाली गरजेची. नाती सुधारायची माझ्या घराच्या तुझ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो. हे शहर या शहरामध्ये कठीण सेवा केली आहे माझ्या दोघांची मन पुन्हा एकदा माझ्या ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्या मला क्षमा कर, ही त्यांची भावना आहे आणि त्यांच्या अंतर्गतातली भावना आज पुन्हा एकदा तू जागी कर आणि त्याला त्यांच्या अवस्थेमध्ये परत आणण्यासाठी. त्याला असं वाटत की देवान माझ्या हाताला धरून मला कुठं द्यावं, त्याला चालणं कठीण जात आहे, एक एक दिवस त्याच्यासाठी कठीण आहे. परंतु प्रभू आता आपला हात त्याला देऊन सांगत आहे तुझं झगडणं संपत आहे, तुझं युद्ध संपत आहे. असा एक परिवार या ठिकाणामध्ये ज्याला सगळ्या लोकांनी नाकारले आणि तो एकटा पडले, नामीसारखं त्याचं अवस्था झाली, त्याच्या कुटुंबाची अवस्था नामीसारखी झाली. परंतु आता चांगली वार्ता तुमच्याकडे घेऊन आलो, देव तुमच्या कुटुंबाची वार्ती करत आहे, देव तुमच्या कुटुंबाची वार्ती करत आहे. शरीरामध्ये असणारे व्याधिकार, कमरेचं दुखणं, मणक्याचा त्रास, काही लोक झोपेमध्ये अस्वस्थ होते, काही लोक या ठिकाणामध्ये की त्यानं अनेक दिवस त्यांच्याकडची झोप निघून गेली. पण आजची लागलं चमत्काराची लागलं आहे, तुम्हाला शांत झोप लागणार आहे, शांतीची सुभद्वार तुमच्याकडे घेऊन आलो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, देव तुमची अवस्था बदलणार आहे, सगळ्या परिस्थितीला देवा बदलता, हे सर्व समजत आहे का? या कर्ताला तुझ्या स्वामी मोठ्या शहरातले लोक आज तुझ्या मंदिराकडे आणि तू कुणाला एक सोडलेलं नाहीस, आत्म्याची उपस्थिती आणि करत आहे लोकांच्या डोळ्यात नेसून त्यांचे तुटलेले अंतर्गत तू सांगत आहे, लोकांना भरलेले शरीर घेऊन तुझ्या करत आहे, नाकारले झालेले अनुभव तो तुझ्याकडे अंतर्गत तुझ्याकडे आले आहे. आज रात्री ते रडत आहेत माझ्या देवा, आज रात्री त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू भाषा होतो, मोशे सारखं पालक पडून म्हणतो तुझा अनुभव तुझी कृपा त्यांच्यावरती पुढं माझ्या राजा परंतु नानीची सून यावी आणि येशू त्यातनं बाहेर पडा अशी प्रार्थना असू अशा देवा. मी स्वतः तुझ्या हातामध्ये पडत आहे, कृपा करून सहाय्य करू लागते. काळ कष्ट करत आहे त्यांचं कष्ट वाया जाऊ दे, लोकं सर्वशी या खंडामध्ये असं मोठं सचिवांनी होते, अशा प्रार्थना होते, अशा मंडळ्या भेटल्या जाऊ दे, असं मंडळीमध्ये बदल होते की मनाच्या इतिहासात
नावात मागतो मदत पाहिजे.